समाजसेवा खरं तर ही करत असताना कुठलाही स्वार्थ, कुठलाही फायदा किंवा कुठलाही तोटा बघितला जात नाही. तिथे बघितली जाते ती फक्त समाजसेवा. आणि ही समाजसेवा करण्याचं काम सर्वजण करतात असे नाही. मुळात ते तुमच्या रक्तातच असावं लागतं, तुमच्या मनात, तुमच्या ध्यानात आणि तुमच्या ध्येयात असावं लागतं. आणि हेच समाजसेवेचं ध्येय कायम ठेवत, समाजसेवेचा ध्यास घेत आजवर नाशिक शहर परिसर तसंच नाशिक शहराच्या अनेक ठिकाणी एक नाव अदबीने घेतलं जातं. ते नाव म्हणजे अंकुश वराडे यांचे. नवीन नाशिकचं उभरतं नेतृत्व, युवा नेते तथा समाजसेवक अंकुश वराडे यांचा जन्मदिवस उत्साह साजरा करण्यात आला. परिसरातील ठिकठिकाणी त्यांच्या मित्रमंडळी तसंच महिला मंडळांनी अंकुश वराडे यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून त्यांचं औक्षण करत केक कापून हा वाढदिवस साजरा केलाय. त्याचप्रमाणे अंकुश वराडे मित्रमंडळ यांच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी सकाळी सकाळी आपल्या परिसरातील महिलांनी एकत्र येत एवढ्या मोठ्या प्रमाणात जमून औक्षण करून त्यांना केक भरवत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्याचं बहुधा फार कमी पाहायला मिळालंय. असा दुर्मिळ योग अंकुश वराडे यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला. नवीन नाशिक परिसरातील माजी नगरसेविका प्रतिभा पवार तसंच भाजपच्या पदाधिकारी तसंच इतर पक्षातीलही पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते, महिला मित्रमंडळींनी अंकुश वराडे यांचं औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अंकुश वराडे यांनीही आपला वाढदिवस हा खऱ्या अर्थाने सत्कारणी लागावा या उद्देशाने त्र्यंबकेश्वर येथील अनाथ आश्रमातील अनाथ मुलांना शालेय साहित्य, गरजेच्या वस्तू तसंच ब्लँकेट वाटप करत आपला वाढदिवस साजरा केलाय. यावेळी झालेल्या समारंभास डॉक्टर संजय वाडकर, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, भाजपचे कैलास आहेर, बाळासाहेब पाटील, आशिष शेवाळे यासह राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवार देखील उपस्थित होता. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेत अन्नदानही केले. अंकुश वराडे यांच्या जन्मदिवसाच्या जागर जनस्थान या वृत्तवाहिनीचे संचालक समीर चव्हाण यांनी त्यांना वृत्तवाहिनीच्या कार्यालयात आमंत्रित केले होते. यावेळी त्यांना जागर जनस्थानच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समीर चव्हाण तसंच अंकुश वराडे यांनी दिलखुलास गप्पा केल्या. नमस्कार, आज जागर जनस्थानवर आपल्याबरोबर अंकुश अण्णा वराडे, सिडकोतले खंबीर नेतृत्व, नगरसेवक असो, आमदार असो किंवा माजी आमदार असतील किंवा सगळे जे सिडकोतले सगळ्या पद्धतीचे जे लोक असतील त्यांच्या तोंडावर नेहमी एक नाव असतं, अंकुश अण्णा वराडे. आज असे अंकुश अण्णा वराडे यांचा जन्मदिवस आहे, त्याच्याबद्दल आपण जागर जनस्थान परिवार आणि आमचे लहान बंधू अजितदादा चव्हाण मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देऊया. अंकुशांना आपलं आज वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या आपल्याला शुभेच्छा जागर जनस्थानकडनं मिळाल्या आहे, तर आपलं पुढची भविष्याची वाटचाल कशी असणार आहे? आज सिडकोची इतक्या वर्ष झाले तुम्ही सेवा करून घेताय किंवा लोकप्रतिनिधींकडनं करून घेता किंवा नगरसेवक लोकांकडनं करून घेताय, तर आपली काय इच्छा असणार आहे इथून पुढे? मी पहिले माझे मार्गदर्शक समीरदादा चव्हाण, अजितदादा चव्हाण यांचं, यांनी मला जागर जनस्थान चॅनलला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे पहिले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी सिडकोत लहान म्हणजे सिडकोत लहानपासून तर आता माझं पूर्ण म्हणजे आयुष्य सिडकोतच गेलं आहे. आणि आता मी सिडकोवासींसाठी लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत लोकांची सेवा करतो. यापुढे जर मला पुढं सिडकोवासींनी संधी दिली तर मी माझी पण भावी वाटचालीस एक चांगली राहील असं. संधी आपल्याला जर मिळाली तर ही नेमकी कुठल्या लोकांकडनं संधी घ्याल किंवा कुठल्या पक्षाकडनं घ्याल? आता सध्या माझ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून घ्याल. आता माझा म्हणजे सर्व संबंध येतो, कारण मी सीमाता हिरे, अपूर्भाऊ हिरे, राष्ट्रवादीचंही काम केलं, बीजेपीचं काम करतो, शिवसेना, सर्वांशी माझे मित्रपरिवार संबंध. पण एखाद्या पक्षाने मला जर चांगली संधी दिली तर मी 100% त्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतो. आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले मित्र आमचे भाऊ लहान अंकुश अण्णा वराडे यांना नक्कीच आपण सिडकोवासियांना विनंती करू की यांना नक्कीच तुम्ही संधी द्या सेवेची, आणि त्या संधीचं ते सोनं करतील हेच मला सांगायचं आहे. अंकुशराव, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम घेणार आहे तुम्ही आणि काय तुम्ही सांगू इच्छित? माझ्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर इथं एक अनाथ आश्रम आहे, तिथं ब्लँकेट वाटप, त्यांना काही साहित्य वाटप, त्यांना जेवण एक चांगलं उत्कृष्ट करायचं. हे वाढदिवसानंतर जेवढे आपले मित्रपरिवार जिथं आपल्याला बोलवतील तिथं त्यांच्या इथे जाऊन आपण केक आणि वाढदिवस साजरा करणार आहे. धन्यवाद अंकुश भाऊ, आपण आपला एवढा मौल्यवान वेळ दिला आणि जागर जनस्थानला आपल्या मुलाखतीची संधी दिली. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी आकाश भालेराव, नाशिक.